विधान परिषद सदन में आज किसान समस्याओं पर चर्चा हुई, लेकिन कृषि मंत्री द्वारा दिए गए जवाब से असहमति जताते हुए विपक्ष ने सभा त्याग की, जिसकी जानकारी देते समय विधान परिषद नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने सरकार पर आरोप लगाया, जहां उन्होंने कहा कि गारपीट और असमय बरसात के कारण हुए कृषि नुकसान पर सरकार ने कोई भी समाधानकारक घोषणा नहीं की है, जहां अभी तक किसानों के खातों में अग्रिम राशि भी जमा नहीं की गई है। दरअसल आज विधान परिषद में किसानों के मुद्दे पर विपक्ष ने सभा त्याग की, जहां पोडियम पर जानकारी देते समय नेता प्रतिपक्ष विधान परिषद अंबादास दानवे और विधायक एकनाथ खड़से ने सरकार की भूमिका पर सवाल उठाया, जहां अंबादास दानवे ने कहा कि अभी तक किसानों के मुद्दे पर सरकार ने सिर्फ भाषण किए हैं, किसान कल्याण में कोई घोषणा नहीं की गई है, सरकार सिर्फ बीमा कंपनी की सिफारिश करी है। राज्य में प्याज गन्ना सोयाबीन किसानों की खराब स्थिति है, लेकिन सरकार द्वारा कोई ठोस घोषणा नहीं की गई है, जिसके चलते हम सभा त्याग करे हैं, ऐसी जानकारी पोडियम पर दानवे ने दी है। मागच्या आठवड्यात आम्ही गारपीट आणि अवकाळीच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता, चर्चा केली होती, नियम 97 अन्वय अल्पकालीन चर्चा होती, चर्चा सगळ्या सदस्यांनी सहभाग घेतला, सरकारच्या वतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं, फक्त भाषण, इन्शुरन्स कंपन्यांच्या मखलाशी करणं, कारण ज्या पद्धतीनं 1 रुपयात इन्शुरन्स देताना अग्रिम 25% द्यायला पाहिजे होतं, अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पोहोचलेलं नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्या शेतकऱ्याला काय मदत देणार? मागच्या वर्षीचीच अजून 10,000 कोटीची घोषणा केली, ती 3-3,500 कोटीच आहे, बाकीची त्याची 4-5,000 कोटी बाकी असताना या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। कांद्याचं अनुदान जसंच्या तसं अजून बाकी आहे, त्याच्यानंतर कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलाय, कापूस जो 12,000-14,000 पण गेला होता तो 5,000 रुपये पण झालेला आहे, कापसाचे भाव कमी झाले, गारपिटीमुळं अवकाळीमुळं ते कापूससुद्धा जो होता तोसुद्धा गेलेला आहे, आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची आवश्यकता होती, परंतु या सरकारने कोणती घोषणा केली नाही, फक्त इन्शुरन्स देतो तर इन्शुरन्स देतो, याच्यात सरकारचं काय? इन्शुरन्स कंपन्या केंद्राचा अर्धा वाटा, राज्याचा अर्धा वाटा, एक रुटीन आहे सगळ्या देशामध्ये, योजना ही काय महाराष्ट्रातच योजना आहे का? आणि मग इन्शुरन्स मिळवणं म्हणजे सरकारचं कोणतंही क्रेडिट नाही, उलट शेतकऱ्यांना 50 रुपये 55 रुपयाचे चेक आलेले आहे, याच्याविषयी आम्ही आवाज उठविलेला आहे, आणि म्हणून ह्या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे। गारपीट असेल अवकाळी असेल याच्यामध्ये कोणती मदत शेतकऱ्याला दिलेली नाही, आणि असं असताना राईट टू रिप्लायमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाला बोलू न देणं, खडसे साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला बोलू न देणं, असंही काम या विधान परिषदेत होतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेकॉर्डेड होतात, जर शेतकऱ्याला एवढं मोठं हे सरकार करतं तर मग या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतात? याचाच अर्थ सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरलेलं आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे उत्तर दिल्यानंतर या उत्तरावर आम्ही असमाधानी आहोत, आणि म्हणून आम्ही सभात्याग करून इथं आलेलो आहोत। पोडियम पर जानकारी देते समय विधायक एकनाथ खड़से ने सरकार की भूमिका पर असंतुष्टि जताई, जहां उन्होंने कहा कि किसानों की अभी तक कर्ज माफी नहीं हुई है, प्याज और कपास को योग्य भाव नहीं तो फसल पर 5,000 प्रति क्विंटल बोनस देना चाहिए, लेकिन सरकार ने मात्र भाषण किया है। हमारी मांग है कि किसानों के संपूर्ण कर्ज माफी हो। प्रमुख प्रश्न जे आहेत त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर हरभरा वगैरे जे आहे, कापसाला आज 5,000 रुपये भाव दिला जातो क्विंटलला, ओला कापूस आहे असं म्हणून, मागच्या वर्षी 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता, आणि यावर्षी सरकारला आम्ही मागणी करतो आहे की 5-6,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे, सरकारने अनुदान द्यावं, 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं, आणि शेतकऱ्याला या कापसाच्या भावाला समाधान मिळेल इथपर्यंत त्याला समाधानकारक उत्तर द्यावं, परंतु सरकारने याबाबत अजून तरी केलेलं नाही। कापसावर निर्यात बंदी असल्यामुळे कापसाची परिस्थिती आज ही आहे, हरभरा तूर खरेदीच्या संदर्भामध्ये अद्याप तो केंद्र सुरू झालेलं नाही, कापसाच्या खरेदीचं CCI केंद्र सुरू झालेलं नाही आहे, कांद्याला जे मागच्या वेळेस अनुदान द्यायचं ठरलं होतं ते अद्याप तो 200 क्विंटलपर्यंत कांदा उत्पादकांना अनुदान देऊ असं सांगितलं, ते अनुदान अजूनपर्यंत 50% शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे। त्याबरोबर केळीच्या पीक मिळाच्या संदर्भामध्ये
जवळजवळ 11,000 केळी उत्पादक शेतकरी पिव्यापासून वंचित आहे. त्यांना अजूनपर्यंत या ठिकाणी केळी पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा सोयाबीनचा लाभ नाही आहे. धानाला त्यांनी दिला आहे, पण फार मोजक्या धान उत्पादकांना याचा लाभ होणार आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सभागृहामध्ये मांडणी केली, पण सरकारने समाधानकारक उत्तर दिलं नाही. उलट सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली. आणि मला वाटतं की शेतकऱ्यांच्या समाधानासाठी जे उत्तर दिलेलं दिसत आहे, त्यामुळे शेतकरी आता सुखी आहे, संपन्न आहे, समाधानी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशा भूमिकेमधनं आज आपल्याला सरकार दिसलं आहे. हे सरकार संवेदनशील नाही आहे. या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही नाही आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, तर थांबण्याविषयी काही बोललेलं नाही. आणि म्हणून विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं नाही. त्यांचा तो अधिकार आहे. कालही विरोधी पक्षांना त्यांना बोलू दिलं नाही. म्हणून आम्ही सभागृहामध्ये दिवसभर बहिष्कार टाकला. आणि आजही आम्ही या संदर्भामध्ये सभात्याग केला. या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. नुसत्या घोषणा करतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी या घोषणेची खाली होत नाही, असा माझा स्वतःचा अनुभव, आमचा सर्वांचा अनुभव. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.